नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित आजच्या ऑनलाईन अध्यापन वर्गात उपस्थित माझे सर्व सहकारी शिक्षक आणि सर्व उपस्थित विद्यार्थी यांचे हार्दिक स्वागत. मी सिद्धार्थ लक्ष्मण मोरे, ओशिवरा मनपा मराठी माध्यमिक शाळा जोगेश्वरी पश्चिम या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण या ठिकाणी इयत्ता 9वी विषय भूगोल प्रकरण 9वे व्यापार या प्रकरणाची आपण या ठिकाणी उजळणी बघणार आहोत किंवा हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर या प्रकरणामध्ये आपण हा घटक अगोदर सुद्धा या ठिकाणी अभ्यासलेला आहे, परंतु या ठिकाणी परत हा घटक या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तर या घटकामध्ये आपण सुरुवातीला प्रस्तावना, त्यानंतर व्यापार संकल्पना, व्यापाराचे प्रकार, त्यानंतर आयात व निर्यात म्हणजे काय, व्यापार संतुलन म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय व्यापार कशाला म्हणायचं, विपणन म्हणजे काय, जाहिरात कशा पद्धतीनं करायची, त्यानंतर जगातील काही आर्थिक संघटना यांची थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तर प्रस्तावना, प्राचीन काळापासून जगातील विविध देशांचा इतर देशांशी व्यापार चालत आलेला आहे. म्हणजे प्राचीन काळापासून जगामध्ये जेवढे काही देश आहेत ते एकमेकांसोबत कोणत्या ना कोणत्या तरी बाबतीमध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या तरी वस्तू संदर्भात व्यापार हे करत आलेले आहेत. आधुनिक काळात तर विदेशी व्यापार हा आधुनिक अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य घटकच बनला आहे. जी काही आधुनिक काळामध्ये म्हणजे आजच्या काळामध्ये जो काही विदेशी व्यापार आहे हा आधुनिक अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य घटक त्या ठिकाणी बनला आहे. आधुनिक वाहतुकीच्या साधनांमुळे विविध देश एकमेकांच्या जवळ येऊन संपूर्ण जग ही एक बाजारपेठ बनली आहे. तर जगामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळी वाहतुकीची साधनं त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या ठिकाणी संपूर्ण जग हे एक बाजारपेठ त्या ठिकाणी होऊन बसलेलं आहे. त्यानंतर व्यापार ही एक महत्वाची आर्थिक क्रिया आहे. समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकांवर अवलंबून असते. कोणताही देश किंवा कोणताही प्रदेश स्वयंपूर्ण नसतो. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन प्रदेशादरम्यान व्यापार गरजेचा असतो. म्हणजे व्यापार ही एक महत्वाची आर्थिक क्रिया आहे. समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकांवर अवलंबून असते. म्हणजे कोणताही माणूस समाजामध्ये राहत असताना एकमेकांचं सहाय्य त्याला त्या ठिकाणी घ्यावंच लागतं. त्याच पद्धतीनं कोणताही देश हा स्वयंपूर्ण नसतो तर त्याला इतर देशांवर कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टी संदर्भात अवलंबून राहावं लागतं. तर याच्यातूनच व्यापार ही संकल्पना त्या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यानंतर व्यापार संकल्पना आपल्या दैनंदिन जीवनात विविध गरजा असतात. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विविध वस्तूंची खरेदी करतो म्हणजेच आपण त्या वस्तूंची मागणी त्या ठिकाणी करत असतो. माणसाला दैनंदिन जीवन जगत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा त्या ठिकाणी निर्माण होत असतात आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या वस्तूंची तो त्या ठिकाणी खरेदी करत असतो. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी त्या वस्तूंची त्या ठिकाणी मागणी केली जाते. या वस्तूंची मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूंचे उत्पादन केले जाते. आता ग्राहकाने त्या वस्तूंची मागणी केली तर ती वस्तू आपोआप तर त्या ठिकाणी येणार नाही, तर त्याचं उत्पादन त्या ठिकाणी त्या वस्तूंचं उत्पादन त्या ठिकाणी करावं लागतं. उत्पादक वस्तूंचा पुरवठा करतो, म्हणजे त्या वस्तू घाऊक व्यापाऱ्याला त्या ठिकाणी तो विकत असतो. अशा प्रकारे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंची खरेदी व विक्री त्या ठिकाणी केली जाते. आपण वस्तूंची खरेदी करणारे ग्राहक असतो, तसेच वस्तूंचे उत्पादन करणारे उत्पादक असतात, तर विक्री करणारे विक्रेते असतात. म्हणजे व्यापार या संकल्पनेमध्ये ग्राहक
उत्पादक आणि विक्रेते या तीन घटकांना अतिशय महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त होतं किंवा या तीन जणांमध्ये वस्तूंची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्यातून व्यापार हा निर्माण होतो. म्हणजे वस्तूची खरेदी करणारा त्याला कोण समजलं जातं तर ग्राहक, त्यानंतर वस्तूचे उत्पादन करणारा त्यांना उत्पादक संबोधलं जातं, तर वस्तूची विक्री जे करतात त्यांना विक्रेते असं संबोधलं जातं. तर ग्राहक व विक्रेते वस्तूंची खरेदी व विक्री किंवा देवाणघेवाण करतात याला व्यापार असे संबोधतात. ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूंची कमतरता असते तेथे त्या वस्तूला मागणी असते, ज्या ठिकाणी वस्तूंचे अतिरिक्त उत्पादन होते तेथे त्या वस्तूंचा पुरवठा होत असतो. त्यानंतर जेव्हा दृश्य वस्तूंची खरेदी विक्री होते तेव्हा त्यास दृश्य व्यापार म्हणतात. म्हणजे या ठिकाणी ज्या काही वस्तूंची विक्री किंवा खरेदी त्या ठिकाणी केली जाते त्या ठिकाणी दृश्य व्यापार असं संबोधलं जातं. उदाहरणार्थ एखादा भाजीवाला, त्या ठिकाणी आपण भाजीवाल्याकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण पैसे देऊन आपण त्या ठिकाणी माल खरेदी करत असतो, तो आपल्या डोळ्यांनी त्या ठिकाणी बघता येतो, म्हणूनच त्याला दृश्य व्यापार असं म्हटलं जातं. जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते तेव्हा त्यास अदृश्य व्यापार असं म्हणतात. आणि या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे एक डॉक्टर एका पेशंटला त्या ठिकाणी तिची सेवा त्या ठिकाणी देते, परंतु ती आपल्याला डोळ्याने त्या ठिकाणी दिसून येत नाही, परंतु त्यापासून आपल्याला फायदा त्या ठिकाणी होताना दिसून येतो. म्हणूनच हा अदृश्य व्यापार म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. त्यानंतर आहे आयात आणि निर्यात. आयात आणि निर्यात या आंतरराष्ट्रीय व्यापारातील मूलभूत क्रिया आहे. जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा सेवा इतर देशाकडून विकत घेतो तेव्हा त्या क्रियेला आयात असे म्हणतात. म्हणजे एखाद्या देशाकडे एखाद्या वस्तूंची कमतरता असेल किंवा एखादी वस्तू कमी पडत असेल तर तो इतर देशांकडून ती वस्तू आणून आपल्या देशातील लोकांच्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण करतो, त्याच क्रियेला आयात असं संबोधलं जातं. त्यानंतर जेव्हा एखाद्या देशाकडे गरजेपेक्षा जास्त उत्पादन केले जाते ते उत्पादन गरज असलेल्या देशांना विकले जाते तेव्हा त्या क्रियेला निर्यात असे म्हणतात. समजा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हापूस आंबा हा पिकवला जातो किंवा हापूस आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं, आपल्या देशातील लोकांच्या गरजा पूर्ण केल्यानंतर उरलेला हापूस आंबा आपण इतर देशांना पाठवत असतो, म्हणजेच काय करत असतो तर त्या वस्तूची निर्यात आपण त्या ठिकाणी करत असतो, या क्रियेलाच निर्यात असं संबोधलं जातं. त्यानंतर व्यापाराचे काही प्रकार या ठिकाणी दिलेले आहे. व्यापाराचे प्रकार पुढील प्रमाणे सांगता येईल. व्यापाराचे दोन प्रकार त्या ठिकाणी दोन माध्यमातून त्या ठिकाणी व्यापाराचे प्रकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला तर वस्तूच्या प्रकारानुसार म्हणजे वस्तूंच्या नगसंख्येनुसार किरकोळ व्यापार आणि घाऊक व्यापार, प्रदेश विस्तारानुसार राष्ट्रीय स्थानिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय बहिर्गत व्यापार. तर त्याची आपण सविस्तररित्या माहिती या ठिकाणी बघणार आहोत. तर वस्तूच्या प्रमाणानुसार व्यापाराचे प्रकार पुढील प्रमाणे, त्यामधला एक किरकोळ व्यापार. या प्रकारात दुकानदार घाऊक व्यापाऱ्याकडून मालाची खरेदी करतात आणि थेट उपभोक्त्यांना मालाची प्रत्यक्ष विक्री करतात. म्हणजे किरकोळ व्यापारी व्यापार कशाला बनायचं तर या प्रकारामध्ये दुकानदार काय करतात तर घाऊक व्यापाऱ्याकडून मालाची खरेदी करतात आणि थेट उपभोक्त्याला म्हणजे ग्राहकांना त्या मालाची प्रत्यक्ष विक्री त्या ठिकाणी करत असतात, त्या व्यापाऱ्यांना किरकोळ व्यापारी असं म्हटलं जातं. त्यानंतर घाऊक किंवा ठोक व्यापार. या प्रकारात घाऊक व्यापारी कारखानदार व शेतकरी म्हणजे जो उत्पादन करणारा जो घटक आहे त्याच्याकडून त्या मालाची किंवा उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात वस्तूची थेट खरेदी करतात, या मालाची विक्री किरकोळ व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी करतात. म्हणजे या ठिकाणी सांगायचं असं होतं की या ठिकाणी जे शेतकरी किंवा कारखानदार आहेत म्हणजे जे वस्तूंचे उत्पादन करते आहेत त्यांच्याकडून घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणामध्ये माल खरेदी करतात आणि तोच माल किरकोळ व्यापाऱ्यांना विकतात आणि किरकोळ व्यापारी मग ग्राहकांना तो माल म्हणजे उपभोक्त्यांना तो माल त्या ठिकाणी पुरवत असतात. त्यानंतर प्रदेश विस्तारानुसार व्यापाराचे प्रकार पुढील प्रमाणे. त्यामधला पहिला प्रकार आहे देशांतर्गत व्यापार. देशांतर्गत व्यापार एकाच देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशात होत असतो. देशांतर्गत व्यापार म्हणजे काय? भारत हा एक देश आहे, भारतामध्ये अनेक राज्य आहे,
तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी जो व्यापार होतो त्याला देशांतर्गत व्यापार असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका देशाच्या इतर देशाशी होणारा व्यापार. आता जगामध्ये वेगवेगळी देश आहेत, तर भारताने जर पाकिस्तानशी किंवा चीनशी किंवा इतर राष्ट्रांशी जो व्यापार केलेला आहे तो व्यापार म्हटला जातो आंतरराष्ट्रीय व्यापार, किंवा त्याचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होताना दिसून येतो. त्यानंतर व्यापार संतुलन, एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजेच व्यापार संतुलन होय. म्हणजे एखाद्या देशाच्या विशिष्ट काळामध्ये आयात आणि निर्यात यांचं जे मूल्य ठरवलेलं असतं त्यामध्ये असलेला फरक म्हणजेच व्यापार संतुलन होय. तर व्यापार संतुलनाचे काही प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामधला पहिला प्रकार आहे प्रतिकूल व्यापार संतुलन, त्यानंतर दुसरा आहे अनुकूल व्यापार संतुलन, आणि तिसरा आहे संतुलित व्यापार संतुलन. त्यामधला पहिला प्रकार, जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय. आता याचं उदाहरण जर द्यायचं जर झालं, जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा प्रतिकूल व्यापार संतुलन होय. म्हणजे आपल्या देशामध्ये समजा आपण देशांतर्गत व्यापाराचं उदाहरण जर घ्यायचं जर झालं, तर जम्मू काश्मीरमध्ये सफरचंद मोठ्या प्रमाणामध्ये पिकला जातो, तर महाराष्ट्रामध्ये हापूस आंबा हा मोठ्या प्रमाणामध्ये पिकवला जातो आणि त्याचा व्यापार हा देशांतर्गत व्यापार त्या ठिकाणी होताना दिसून येतो. समजा आता महाराष्ट्राने आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, म्हणजेच त्या ठिकाणी महाराष्ट्राने त्या ठिकाणी आंबा हा 100 रुपये पेटीनं त्या ठिकाणी विकलेला असेल आणि हिमाचल प्रदेशामध्ये पिकणारा सफरचंद हा त्या ठिकाणी 150 रुपयानं आपल्याला त्या ठिकाणी विकला जात असेल तर तो आपल्यासाठी प्रतिकूल व्यापार संतुलन होय. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सहन करावा लागतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे, जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असते. म्हणजे निर्यातीचं मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असतं तेव्हा अनुकूल व्यापार संतुलन म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि तिसरा प्रकार आहे, जेव्हा आयात व निर्यात मूल्य जवळपास सारखेच असते तेव्हा त्यास संतुलित व्यापार असं म्हटलं जातं. म्हणजे आयात आणि निर्यात या दोन्हींचं मूल्य समान जेव्हा असतं किंवा समान राखल्या जातं तेव्हा संतुलित व्यापार हा निर्माण होताना दिसून येतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा गुंतागुंतीची असते. हा व्यापार दोन किंवा अधिक देशांदरम्यान होताना दिसून येतो. आपण व्यापाराच्या प्रकारामध्ये प्रदेश विस्तारानुसार त्या ठिकाणी जो व्यापाराचा प्रकार बघितलेला होता, दुसरा आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा बहिर्गत व्यापार, तर त्याची संकल्पना काय सांगते, तर एका देशानं दुसऱ्या देशासाठी केलेला व्यापार त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं संबोधलं जातं. म्हणजे एक किंवा अनेक देशांसोबत केलेला व्यापार. या प्रकार व्यापारावर देशामध्ये असलेली अर्थव्यवस्था, सरकारी धोरणे, बाजारपेठ, कायदे, न्याय, चलन व्यवस्था, त्यानंतर न्याय व्यवस्था, भाषा इत्यादी घटकांचा परिणाम त्यांच्यावर होताना दिसून येतो. देशादेशामधील परस्परांचे राजनैतिक संबंध यामुळे सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होतो. म्हणजे जर दोन देशांमध्ये राजनैतिक संबंध त्या ठिकाणी खराब जर असतील तर त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येतो. काही वेळेस व्यापार प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे परस्पर संबंध व सलोख्यावर विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक व व्यापार संघटनाची गरज निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक संघटना किंवा व्यापारी संघटना ह्या नावारूपास आलेल्या आहेत किंवा त्यांची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याची माहिती आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर भिन्न आर्थिक स्तर असलेल्या देशांमध्ये होणारी व्यापार प्रक्रिया सहज व न्यायपूर्ण व्हावी या हेतूने काही आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटनांची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आली. या व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी व सुलभतेसाठी काम करतात आणि आजच्या काळामध्ये ज्या काही व्यापार संघटना असतील किंवा आर्थिक संघटना असतील
या सर्व संघटनेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर व्यापार वृद्धी आणि व्यापाराचं जास्तीत जास्त जागतिकीकरण करणं किंवा त्याची वाढ कशा पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून ह्या संघटना आर्थिक संघटना असतील किंवा व्यापारी संघटना असतील त्या त्या ठिकाणी काम करतात. त्यानंतर विपणन म्हणजेच मार्केटिंग. कोणत्याही मालाचा योग्य प्रकारे सादरीकरण महत्त्वाचे असते. म्हणजे कोणताही माल विकायचा जर असेल तर त्याचं सादरीकरण महत्त्वाचं असतं. त्यामध्ये मग मालाची किंमत, त्याची गुणवत्ता, त्याची प्रतवार, तसेच माल ग्राहकांपुढे कशाप्रमाणे प्रकारे सादर केला जातो यावरून ठरते. म्हणजे सादरीकरण त्या ठिकाणी चांगलं असेल तर त्या ठिकाणी माल मोठ्या प्रमाणामध्ये विकला जाऊ शकतो. विक्री वृद्धीच्या या कलेला विपणन असे म्हणतात. योग्य विपणनातून व्यापार वाढीस लागतो. आधुनिक औद्योगिक समाज रचना, जागतिकीकरण, उत्पादनाचे मुबलक पर्याय व उपलब्धता ही आजच्या जगाची रचना आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारासाठी विपणन व्यवस्था अतिशय महत्त्वाची ठरते. त्यानंतर विपणनाद्वारे शिस्त पद्धतीने व्यापारात वाढ करता येते. उत्पादनात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वितरित करता येते. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते. उत्पादनाचे विक्री मूल्य देखील वाढवता येते. तसेच सदोष असलेली उत्पादने बाजारपेठेतून परत काढून घेता येतात. म्हणून आजच्या युगात विपणन हा व्यापार व्यवस्थेचा एक मुख्य आधार त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. विपणन किंवा मार्केटिंग चांगल्या पद्धतीने जर केली तर त्या ठिकाणी आपला असलेला माल तो बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने विकला जाऊ शकतो किंवा त्याचं सेल मोठ्या प्रमाणामध्ये करता येऊ शकतं. त्यानंतर जाहिरात. ग्राहकाला गरज आहे अशी भावना निर्माण करणाऱ्या जाहिराती मोठ्या प्रमाणात केल्या जातात. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, उत्पादनाकडे ग्राहकांना आकर्षित करणे व ग्राहकाला खरेदीसाठी प्रवृत्त करणे हे या मागील उद्देश असतात. म्हणजे ग्राहकाला जाहिरातीच्या माध्यमातून त्या वस्तूकडे आकर्षित केलं जातं किंवा त्याला त्या ठिकाणी ते खरेदी करण्यास भाग पाडलं जातं. हा जाहिराती मागचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सध्या माहिती तंत्रज्ञान व प्रसार माध्यमे यांचा विपणन व्यवस्थेवर खूप प्रभाव पडला आहे. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे सारे जग ही मोठी बाजारपेठ बनले आहे. आंतरजालाच्या माध्यमातून जगाच्या विविध देशातील उत्पादनाची माहिती उपलब्ध होत आहे. यातूनच ग्राहकाला अनेक पर्याय उपलब्ध होतात. आंतरजालाच्या सुविधेमुळे ऑनलाईन ट्रेडिंग, ई मार्केटिंग यासारखी तंत्रे ग्राहक वापरत आहे. म्हणजे वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून ग्राहक त्या ठिकाणी मालाची आपली पारख त्या ठिकाणी करू शकतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट त्या ठिकाणी पाहू शकतात आणि आपल्याला हवा असलेला प्रोडक्ट किंवा वस्तू त्या ठिकाणी ते खरेदी करू शकतात. उत्पादनाची जाहिरात करताना खोटी, फसवी किंवा अतिशयोक्तीपूर्वक विधाने करून ग्राहकांची फसवणूक करणे, स्पर्धकांचे दोष सांगणे यामुळे अनेक वेळा जाहिराती आपली विश्वासार्हता गमावताना दिसतात. म्हणून जाहिरात करताना योग्य नीती नियम पाळणे आवश्यक आहे. ग्राहकाने देखील अशा जाहिरातीपासून सावध राहणे आवश्यक असते. यासाठी ग्राहक संरक्षण कायदा देखील त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे जाहिराती सर्वच चांगल्या असतात असं नाही, तर ग्राहकाने त्या ठिकाणी कोणत्या जाहिराती चांगल्या आहेत, कोणत्या जाहिरातीमध्ये आपलं हित आहे हे ओळखणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर जगातील काही व्यापार संघटनांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यामध्ये पहिली जी व्यापार संघटना आहे, जागतिक व्यापार संघटना WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, यातील सदस्य संख्या आहे 164. या संघटनेचं मुख्यालय स्वित्झर्लंड मधील जिनिवा या ठिकाणी आहे. आणि या संघटनेचा मुख्य उद्देश किंवा ही संघटना कोणतं कार्य करते तर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटेघाटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे, त्याच पद्धतीनं व्यापार विषयक मतभेद हाताळणे, राष्ट्रांच्या व्यापार धोरणावर देखरेख ठेवणे, त्यानंतर विकसनशील देशासाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. म्हणजे या 164 देशांपैकी जी काही विकसनशील राष्ट्रे आहेत, आपण राष्ट्रांचं वर्गीकरण 3 गटामध्ये करतो, विकसित, अविकसित आणि विकसनशील. विकसित म्हणजे ज्यांचा विकास झालेला आहे, अविकसित म्हणजे ज्यांचा पूर्णपणे विकास झालेला नाही, आणि विकसनशील
विकसनशील म्हणजे जी राष्ट्र विकासाच्या मार्गावर आहे या राष्ट्रांना तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचे काम जागतिक व्यापार संघटना त्या ठिकाणी करताना दिसून येते. त्यानंतर दुसरी व्यापार संघटना आहे युरोपियन संघ म्हणजे युरोपियन युनियन. सदस्य देशांची संख्या आहे 28. या देशांचं या संघटनेचं मुख्यालय बेल्जियम मधील ब्रुसेल्स या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर या संघटनेचा उद्देश किंवा कार्य काय आहे तर या संघाने युरोपमधील विविध सदस्य देशात एकत्रित बाजार प्रणाली विकसित केलेली आहे. म्हणजे युरोपामधील जी काही विकसित राष्ट्र आहेत या राष्ट्रांची एक संघटना त्या ठिकाणी निर्माण करून एक त्यांची बाजार प्रणाली त्या ठिकाणी त्यांनी विकसित केलेली आहे. युरोपमध्ये वस्तू सेवा व भांडवल यांचा मुक्त संचार होणे हे उद्दिष्ट या संघटनेचं आहे. त्यानंतर समुदायातील सर्व देशांनी वस्तूंची देवाणघेवाण करताना सर्व वस्तूंवरील जकात रद्द केलेली आहे. म्हणजे या 28 राष्ट्रांमध्ये ही संघटना काय करते तर या 28 जी सदस्य राष्ट्र आहेत यांच्यामध्ये व्यापार होत असताना जो काही जकात कर लादला जातो तो पूर्णपणे या ठिकाणी माफ केलेला असतो आणि तो व्यापार त्या ठिकाणी जकात मुक्त व्यापार त्या ठिकाणी किंवा कोणताही टॅक्स त्या ठिकाणी न देता कोणत्याही देशामध्ये जाऊन ही राष्ट्र त्या ठिकाणी व्यापार करू शकतात. त्यानंतर सभासद देशांकरिता युरो चलन निश्चित केलेले आहे. तर या संघटनेने व्यापार करण्यासाठी एक चलन त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे आणि ते चलन कोणतं आहे तर युरो. याच्यावर आपल्याला रिकामी जागा सुद्धा विचारल्या जाऊ शकते. त्यानंतर तिसरी व्यापार संघटना आहे ओपेक, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. या देशाची सदस्य संख्या आहे 13. याचं मुख्यालय ऑस्ट्रिया टील व्हिएन्ना या ठिकाणी आहे. या संघटनेचा उद्देश किंवा कार्य काय आहे तर खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणे. म्हणजे जगामधील जी काही खनिज तेलाची साठे आहेत ते या राष्ट्रांकडेच आहे तर त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवण्याचं काम ओपेक ही आर्थिक संघटना किंवा व्यापार संघटना त्या ठिकाणी करते. सदस्य देशातील तेल उत्पादनाचे व दरांचे नियंत्रण करणे त्याच पद्धतीनं तेल निर्यातीमध्ये सुसूत्रता राखणे ही तीन कार्य किंवा उद्देश ही व्यापार संघटना त्या ठिकाणी करताना दिसून येते. त्यानंतर सार्क साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. तर या सदस्य देशांची संख्या आहे. या संघटनेमध्ये सदस्य देश 8 आहेत. या देशा संघटनेचं मुख्यालय नेपाळ मधील काठमांडू या ठिकाणी आहे आणि या संघटनेचे मुख्य उद्देश दक्षिण आशियातील देशांच्या समान समस्या ओळखून त्यावर समाधानकारक तोडगा काढणे. तर ही 8ही देश दक्षिण आशियातील असल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या ज्या काही समस्या आहे त्या समस्या ओळखून त्यांच्यावर समाधानकारक तोडगा काढण्याचं काम ही संघटना या ठिकाणी करताना दिसून येते. त्यानंतर सदस्य देशातील सामाजिक कल्याण जीवनमान उंचावणे आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे यासारखी कार्य ही संघटना त्या ठिकाणी करताना दिसून येते. त्यानंतर तिसरं कार्य आहे दक्षिण आशियातील वाढती अशांतता दूर करणे. म्हणजे दक्षिण आशियामध्ये त्यामध्ये मग नेपाळ असल, चीन असल, भारत असल, पाकिस्तान असल, अफगाणिस्तान असल, या देशांमध्ये जी काही अशांतता आहे ती दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा ही संघटना त्या ठिकाणी करताना काम करताना त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर ची संघटना आहे आसियान असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. यातील सदस्य देशांची संख्या आहे 10. या संघटनेचं मुख्यालय इंडोनेशियामधील जकार्ता या ठिकाणी आहे. या संघटनेचा उद्देश किंवा या संघटनेची कार्य आग्नेय आशियातील देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे या दृष्टिकोनातून ही संघटना त्या ठिकाणी कार्य करते. त्याच पद्धतीनं प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे, सदस्य देशांना अधिक व्यापार वाढीसाठी कर सवलती देणे, म्हणजे जी काही सदस्य देश या संघटनेमध्ये आहेत यांचा व्यापार वाढावा यासाठी काही करामध्ये सवलत देऊन त्या सदस्यांना जास्तीत जास्त व्यापार वाढीसाठी प्रोत्साहन ही संघटना त्या ठिकाणी करताना दिसून येते. त्यानंतर जी संघटना आहे आपेक,
एशियन पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेटिव्ह त्या ठिकाणी सदस्य देशांची संख्या आहे 21. या संघटनेचं मुख्यालय आहे सिंगापूर या ठिकाणी. या संघटनेचा उद्देश किंवा कार्य आशिया प्रशांत महासागरात क्षेत्रात मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य करणे, त्याच पद्धतीने सदस्य देशात प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणे, ही दोन कार्य ही संघटना या ठिकाणी करताना. त्यानंतर की व्यापार संघटना आहे ब्रिक्स. तर या ब्रिक्स या संघटनेच्या अल्फाबेट नुसार बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका यांच्या अध्यक्षरावरूनच या संघटनेचं नाव या ठिकाणी पडलेलं दिसून येतं. आणि या संघटनेमध्ये सदस्य देशांची संख्या 5 आहे. तर या संघटनेचं मुख्यालय चीन मधील सांघाय या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. या संघटनेचा मुख्य उद्देश काय आहे, तर गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे. म्हणजे या 5 देशांमध्ये ज्या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत असेल तिला प्रगतीपथावर आणण्यासाठी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला जातो आणि त्याची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आणण्यास मदत त्या ठिकाणी केली जाते. त्यानंतर परस्परातील आर्थिक सहकार्य त्या ठिकाणी वाढवल्या जातं. त्याच पद्धतीनं आर्थिक सुरक्षितता मजबूत सुद्धा त्या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून या 5 देशांची केली जाते. अशा पद्धतीनं हा धडा या ठिकाणी संपलेला आहे.